बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आष्टा ते तासगाव रस्त्यावर आष्टापासून काही अंतरावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रिक्षातील 3 लाखाची सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त केला. या प्रकरणी रिक्षा चालक राजू बाशेखान रोडे वय 40 मिसाळवाडी आष्टा याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक फौजदार मारुती साळुंखे यांना आष्टा ते तासगाव रस्त्यावर ॲपे रिक्षामधून सुगंधी तंबाखू व गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने आष्टा ते तासगाव रस्त्यावर सापळा रचला. रिक्षा थांबवून तपासणी केल्यानंतर आतमध्ये सुगंधी तंबाखू, गुटखा, सुपारी असलेली 12 पोती, आरएमडी पान मसाला 2 बॉक्स, सुगंधी तंबाखू गोल्डचे 2 बॉक्स असा 3,03,600 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. सुगंधी तंबाखू, गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा असा 3,88,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आष्टा पोलीस ठाण्यात रोडे आणि मुद्देमाल देण्यात आला. आष्टा पोलिसांनी राजू रोडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप आष्टा.